आता एक मोठी बातमी येते आहे. आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणी एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी एक अहवाल सोपवला आणि त्यानंतर ही कारवाई होते आहे. आशिष रंजन प्रसाद आणि व्ही व्ही सिंग यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी सूरज ओझा आता आपल्यासोबत आहेत. सूरज, नेमके कोणते आरोप होते जे की सिद्ध झाले या अहवालात आणि त्यानंतर ही कारवाई झाली? सागर, हे जे दोन अधिकारी आहेत, हे अधिकारी कॉर्डिलिया क्रूज जो प्रकरण होता ड्रग्सचा, त्यामध्ये हे देखील इन्व्हेस्टिगेशनच्या इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये होते, मदत करत होते एकमेकांना. त्याचबरोबर जे डीडीजी ज्ञानेश्वर सिंग आहेत, त्यांनी बऱ्याच केसेस त्यांच्याकडे गेले होते. ज्यावेळी एनसीबी वर आरोप होत होते की एनसीबी चुका करत आहे, बऱ्याच गुन्ह्यामध्ये चांगला तपास करत नाहीये, आणि त्यावेळी नवाब मलिक यांनी देखील बऱ्याच आरोप केले होते. यानंतर ज्ञानेश्वर सिंग याची तपास करत होते. सूत्रांनी जे सांगितलंय की त्यांची एक रिपोर्ट होती, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी ह्या दोघांचा दोघांबद्दलची माहिती दिली होती आणि त्याच रिपोर्टच्या आधारावर या दोघांचं निलंबन झालंय. मात्र सध्या जी एनसीबी आहे ती याचं हे सांगत नाहीये की नेमका काय काय कारण होते आणि कुठल्या केसमध्ये ह्या दोघांचा रोल समोर आलाय आणि काय चुका होती ज्यामुळे ह्या दोघांना सस्पेंड करण्यात आलं. धन्यवाद सूरज या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.